नमस्कार मित्रांनो चला तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण घातांकाचे नियम यामध्ये आपण घातांक म्हणजे काय घातांकाचे नियम आणि घातांकावरील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण एक घेतलेला आहे मित्रांनो सर्व भाग संपूर्ण पहा मित्रांनो चला तर मित्रांनो पाहूया घातांक अतिशय महत्त्वाचा भाग तर आपण सुरुवात करणार आहोत मित्रांनो आज घातांक म्हणजे काय आपण बऱ्याच वेळेस वर्ग करतो मित्रांनो घन पण करतो आपणास माहीत आहे समजा आपल्याला पाचचा वर्ग लिहायचाय तर आपण लिहितो पाच गुणिले पाच दोन वेळा समजा आपल्याला नऊचा घण लिहायचाय तर आपण लिहितो नऊ गुणिले नऊ गुणिले नऊ मग जर मित्रांनो आपल्या आपण जर समजा आठ गुणिले आठ गुणिले आठ गुणिले आठ गुणिले आठ किती वेळेस लिहिले माझा एक दोन तीन चार पाच म्हणजेच आपण लिहू शकतो मित्रांनो आठचा पाचवा घात एक गोष्ट मित्रांनो आपल्या लक्षात आय असेल या ठिकाणी जेवढ्या वेळेस आपण गुणाकार लिहितो तेवढाच आपण घात लिहितो म्हणजेच एखाद्या गुणाकारच संक्षिप्त रूपामध्ये लेखन करणं एकाच संख्येचा जास्तीत जास्त गुणाकार असेल तर त्याचं संक्षिप्त रूपामध्ये करणं म्हणजेच घातांक होय यामध्ये काही संकल्पना समजून घेऊया हो मित्रांनो समजा आठचा पाचवा तर जे आठ आहे मित्रांनो याला म्हणायचं पाया आणि जे पाच आहे मित्रांनो याला म्हणायचं घात किंवा घातांक अतिशय सोपा भाग आहे मित्रांनो या ठिकाणी याचं वाचन करत असताना मित्रांनो आपण असं करणार आहोत वाचन आठचा पाचवा घात किंवा आठचा घातांक पाच या पद्धतीनं असणार आहे मित्रांनो तर अतिशय सोपा भाग आहे सहज तुम्हाला लक्षात आला असेल घातांक म्हणजे काय घातांकामध्ये पाया कोणाला म्हणायचं घातांकामध्ये घात कुणाला म्हणायचं आणि याचं वाचन कसं करायचं मित्रांनो तर अतिशय सोपा भाग आहे यानंतर आपण पाहणार आहोत मित्रांनो घातांकाची किंमत काढणे अतिशय सोपा भाग आहे मित्रांनो किंमत काढणे तर मित्रांनो पाहूया किंमत कशी काढायची किंमत काढायचं पण अतिशय सोपा भाग आहे मित्रांनो समजा आपल्याला दोनचा घातांक चार केलाय दोनचा घातांक किती आहे चार म्हणजेच दोनचा घातांक दोनचा चार वेळेस गुणाकार दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन तर मित्रांनो याची किंमत आली सोळा समजा आपल्याला केलं तीनचा घातांक सातचा घातांक तीन लिहिला मित्रांनो तर सात गुणिले सात गुणिले सात याचं उत्तर दिलं मित्रांनो तीनशे त्रेचाळीस म्हणजे याला म्हणतात किंमत घातांकित संख्येची किंमत तर अशा प्रकारे मित्रांनो आपण घातांक म्हणजे काय पाहिलेलं आहे घात म्हणजे काय पाहिलेलं आहे त्याचं वाचन पण केलेलं आहे यानंतर पाहूया मित्रांनो घातांकाचे नियम अतिशय सोप्या भाषेमध्ये मित्रांनो धन्यवाद लगेच पाहूया मित्रांनो घातांकाचे चला तर मित्रांनो पाहूया घातांकाचे नियम आजच्या भागात आपण पाहणार आहोत मित्रांनो घातांकाचे नियम अतिशय सोपा भाग आहे मित्रांनो घातांकाचे नियम यामध्ये आपण पहिला नियम पाहूया मित्रांनो पहा जर घातांकामध्ये पाया समान असून गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज होते उदाहरणात एचा घातांक यम गुणिले एचा घातांक यन असेल मित्रांनो तर या ठिकाणी याचा नियम असा होतो की एचा घातांक कंसात यम आदी कियन अतिशय सोपा मित्रांनो याचं उदाहरण पण पाहूया का आपण उदाहरणात चारचा घातांक आठ गुणिले चारचा घातांक पाच बरोबर चारचा घातांक तेरा कारण आठ आणि पाचची ची बेरीज येते तेरा हा झाला मित्रांनो नियम पहिला यानंतर पाहूया मित्रांनो नियम दुसरा जर घातांकामध्ये पायासमान असून भागाकार असेल उदाहरणार्थ एचा घातांक यम भागिले एचा घातांक यन बरोबर एचा घातांक यम वजा यन म्हणजे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल जर पाया समान असेल तर घातांकाची वजा बाकी होते परंतु या ठिकाणी एक महत्वाची कंडिशन अशी आहे मित्रांनो यम हे यन पेक्षा मोठा असावं म्हणजे यम इज ग्रेटर दॅन यन असा असेल तरच ही कंडिशन मित्रांनो या ठिकाणी फॉलो होते यामध्ये जर यन मोठा असेल मित्रांनो यमपेक्षा म्हणजे हाच नियम असेल यम, यम भागिले यन परंतु एन हे पेक्षा मोठा असेल तर याचं उत्तर मित्रांनो आपण या पद्धतीने लिहितो एक छेद ए चा घातांक यन वजा यम पण हे केव्हा जर यम येन पेक्षा मोठा असेल मित्रांनो तर या पद्धतीनं अतिशय सोपो नियम आहे मित्रांनो हा घातांकाचा आपण यावरील उदाहरण पाहूया तर पहा मित्रांनो या ठिकाणी या उदाहरणामध्ये आपल्याला एक लक्षात आला असेल यम मोटं किंवा यन मोट्ट हे दोन कंडिशन आहेत दोन्हीची उदाहरणं पाहूया मित्रांनो आपण उदाहरणात नऊचा घातांक आठ भागीले नऊचा घातांक चार तर बरोबर नऊचा घातांक आठ वजा चार म्हणजेच मित्रांनो नऊचा घातांक चार येईल लक्षात मित्रांनो तर जर समजा मित्रांनो या ठिकाणी आठ हे चार पेक्षा मोठं आहे आपण एक आणखी एक उदाहरण घेऊया मित्रांनो या ठिकाणी दुसरं समजा सातचा घातांक दोन भागिले सातचा घातांक पाच तर पहा मित्रांनो या ठिकाणी दोन पेक्षा पाच मोठा आहे म्हणून जेव्हा आपण याचं उत्तर लिहिणार आहोत तेव्हा एक छेद सातचा घातांक तीन असं लिहिणार आहोत मित्रांनो म्हणजे पाच वजा दोन तर या पद्धतीने मित्रांनो आपण घातांकाचा नियम आणि या घातांकाच्या नियमामध्ये नियम क्रमांक एक आणि दोन पाहिलोय यानंतर पाहूया मित्रांनो आपण नियम क्रमांक तीन व चार चला तर पाहूया मित्रांनो घातांकाचा नियम क्रमांक तीन तर पाहूया मित्रांनो नियम क्रमांक तीन तर पहा मित्रांनो नियम क्रमांक तीन मध्ये जर घाताचा घात असेल म्हणजेच एचा घातांक यम आणि या कंसाचा घातांक जर यन असेल म्हणजेच घाताचा घात तर या ठिकाणी मित्रांनो एचा घातांक यम गुणिले यन करतात म्हणजे मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल या ठिकाणी घाताचा घातांक म्हणजेच यम गुणिले यन आपण याचे एक उदाहरण पण पाहूया मित्रांनो उदाहरणार्थ पाच चा घातांक दोन कवसाचा घातांक चार असेल मित्रांनो तर या ठिकाणी उत्तर येईल पाच चा घातांक दोन गुणिले चार आणि म्हणजेच पाचचा घातांक आठ तर या प्रकारे घातांकाच्या घाताचा नियम आहे मित्रांनो हा यानंतर पाहूया मित्रांनो आपण नियम क्रमांक चार नियम क्रमांक चार मध्ये पहा मित्रांनो जर दोन घातांक दिले असतील आपल्याला ए गुणिले बी हे दोन पाया असून याचा घातांक जर यम असेल म्हणजे कंसामध्ये गुणाकार असेल आणि कंसाचा घातांक असेल तर आपण प्रत्येकाला शेपरेट घातांक देतो मित्रांनो एचा घातांक यम था गुणिले बीचा चा घातांक यम अतिशय सोपे सोपे नियम आहेत उदाहरणात आपण पाहूया मित्रांनो उदाहरणात चार गुणिले तीन कंसाचा घातांक आठ असेल मित्रांनो तर याचं उत्तर येईल चारचा घातांक आठ गुण येईल तीनचा घातांक आठ यानंतर पाहूया मित्रांनो नियम क्रमांक पाच समजा ए छेद बी असेल मित्रांनो आणि याचा घातांक यम असेल ए छेद बी कंसाचा घातांक यम असेल तर मित्रांनो एचा घातांक यम छेद बी चा घातांक यम म्हणजेच अंशाला सेपरेट घातांक द्यायचा यम छेदाला सेपरेट घातांक यम द्यायचा उदाहरणात पाहूया मित्रांनो याचं उदाहरण उदाहरणात आठ छेद तीन कंसाचा घातांक सहा आहे तर या ठिकाणी आपण आठचा घातांक सहा तीनचा घातांक सहा असं सेपरेट देऊ शकतो मित्रांनो यानंतर पाहूया मित्रांनो नियम क्रमांक सहा तर सहावा नियम अतिशय सोपा मित्रांनो कोणत्याही शून्यत्तर संख्येचा घातांक जर शून्य असेल म्हणजे जर एचा घातांक शून्य असेल तर त्याची किंमत असते मित्रांनो एक उदाहरणात पंचवीस चा घातांक शून्य तर याची पण किंमत असेल मित्रांनो एक तर अशा पद्धतीनं हे घातांकाचे नियम आहेत आणखी एक शेवटचा छोटासा नियम सांगतो मित्रांनो मी सातवा जर घातांक ऋण असेल तर काय करायचं समजा पाचचा घातांक वजा दोन आहे हा आपल्याला जर धन लिहायचा असेल तर पाच चा घातांक एक छेद पाच चा घातांक दोन लिहायचं समजा एक छेद तीनचा वजा चौथा घातांक आहे म्हणजे छेदामध्ये वजा असेल याला धन करायचं असेल तर तीनचा चौथा या प्रकारे सध्या छोटे छोटे नियम आहेत मित्रांनो यामध्ये तर यानंतरचा भाग आपण लगेच कंटिन्यू करूया आपल्याला घातांकावरील अतिशय महत्वाचे उदाहरणं घ्यायचे आहेत जे स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप नौदयी अभियोग्यता टीईटी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे पाहत राहा सर आणि यानंतर आपण लगेच पाहूया घातांकावरील विशेष उदाहरण चला तर मित्रांनो पाहूया अतिशय महत्वाचा प्रश्न व्हीएपी क्वेश्चन फॉर ऑल एक्झाम दोनचा पाचवा घात दोनचा सहावा घात दोनचा सातवा घात दोनचा आठवा घात दोनचा नववा घात यानंतर छेदामध्ये आहे मित्रांनो दोनचा तिसरा घात दोनचा चौथा घात दोनचा पाचवा घात दोनचा सहावा घात दोनचा सातवा घात बरोबर दोनचा घातांक यम तर मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीनं आपण हा प्रश्न सोडवू शकतो प्रश्न पाहिला तर आपल्याला वाटेल की किती अवघड प्रश्न आहे मित्रांनो पण अतिशय सोप्या पद्धतीनं हा प्रश्न सुटू शकतो पाहूया मित्रांनो हा प्रश्न सोडवायचा कसा या ठिकाणी आपण दोनचा पाचवा दोनचा सहावा दोनचा सातवा यामधून आपण दोनचा दुसरा कॉमन काढूया मित्रांनो बाहेर आणि कंसात राहील मग दोनचा तिसरा दोनचा चौथा दोनचा पाचवा दोनचा सहावा आणि दोनचा सातवा छेदामध्ये मित्रांनो जो आहे तोच घातांक लिहूया दोनचा तिसरा दोनचा चौथा दोनचा पाचवा दोनचा सहावा आणि दोनचा सातवा बरोबर आहे मित्रांनो दोनचा घातांक यम तर मित्रांनो आपल्याला लक्षात आलं असेल या ठिकाणी हा पूर्ण छेदामधला कंस आणि हा कंस सारखा असल्यामुळे हा कटील आणि शिल्लक राहील मित्रांनो दोनचा दुसरा बरोबर सात दोनचा यम पाया समान आणि म्हणून यम बरोबर तर मित्रांनो आवडलं ना यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फक्त घातांकावरील प्रश्न मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला लगेच मेसेज मिळेल में धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच